अगदीच वंदना गावटी या माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. आणि आज आहे मंगळवार आणि आता वाजताय दुपारचे 12:30 आणि ऑलमोस्ट माझी सगळी कामं झाली आहेत. स्वयंपाकही झालाय, जेवणही झालंय, कारण आज लवकर उठलेली, लवकर सगळी कामं आवरली. तर चला म्हटले ब्लॉगला सुरुवात करूया. आणि काल मी दिवसभर काहीच ब्लॉग नव्हता केला, तर म्हणून आज जरा लवकरच तर मी उभं राहून स्टार्ट केलं ब्लॉगला. पण म्हणजे अगदीच अनकम्फर्टेबल वाटत होतं मला ते उभं राहून बोललं. सो मी पुन्हा आता सोफ्यावर बसून घेतलं आणि मग तुमच्याशी बोलते. तर आज आहे दसरा. तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्हा सर्वांना, म्हणजे जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत, जेवढे व्ह्यूअर्स आहेत, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी दसरा ऑल ऑफ माय फ्रेंड. आणि आज दसऱ्याच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यात म्हणून मी ब्लॉगला सुरुवात केली. नाहीतर काल मी अजिबात ब्लॉग नाही केला, कारण माझी काल थोडी तब्येत ठीक नव्हती आणि परवा खूपच गरबा खेळलेले खूप जास्तच आणि थोडं त्याचं हे झालेलं, म्हणजे अंग वगैरे दुखत होतं काल आणि डोकंही खूप दुखत होतं. सो काल मी अजिबात काहीच ब्लॉग नाही केला आणि इवन मी साडी पण नाही काल म्हणजे नेसली. काल रोजचं आपल्या कुर्तीवरच होते, कुर्ती आणि लेगिन्सवर. काल मी साडी पण नाही घातली. काल होता नवमी होती काल आणि काल मोरपिसी रंग होता, तर तीच साडी मी आज वेअर केली आहे. आज मी नेसली आहे मोरपिसी रंगाची साडी. आणि ह्या साडीवर मागे मी तुम्हाला कलेक्शनमध्ये, माझ्या साडी कलेक्शनमध्ये ही साडी दाखवून झाली आणि तेव्हाही मी तुम्हाला सांगितले की ह्या साडीवर दोन ब्लाऊज आहेत, एक रेडीमेड ब्लाऊज आहे आणि एक ह्या साडीमधला ब्लाऊज पीस आहे. तर तो साडीमधला ब्लाऊज पीस आहे तो मी शिवलाय सिवलेस. तर आज मी सिवलेसचा ब्लाऊज वेअर केला आहे. आणि दुसरा आहे तो खूप टिकली वर्क आहे, तर तो एक मिनिट तुम्हाला दाखवते. खूप छान आहे हा ब्लाऊज पण आणि घातलं खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. पण ह्याला ना खूप आहे बघा, पूर्ण असं कुंदन आणि कुंदन वर्क आहे आणि अशी नेट पण आहे. सो ते घातलं ना तर खूप टोचतं आणि मग जास्त वेळ नाही घालू शकत. म्हणजे ठीक आहे पार्टीला वगैरे कुठं असं बाहेर कमी वेळासाठी जायचं असेल बाहेर तर मग ठीक आहे थोडा वेळ वेअर करू शकतं, पण दोन तीन तासाच्या वर नाही. मग खूपच हे सगळं टोचतं आणि खूप इरिटेट व्हायला होतं. सो शक्यतो मी हाच वेअर करते ब्लाऊज. हा एकदम कम्फर्टेबल आणि खूप छान आहे, तर हा त्यामुळे हा असाच पडून राहिला आहे. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचाही मला उपवास असतो, तर ते उपवास माझे कायमचे असतात. सो आणि मला नवरात्रीचं पण उपवास सोडायचा होता म्हणून मग मी आज मंगळवार नाही धरला, म्हणजे सकाळी आता सोडला दुपारच्या जेवणात. आता मी उपवास सोडलाय, आता तो संध्याकाळी मी कंटिन्यू करेल, कारण नवरात्र पण घडली पाहिजे ना. तर आता मी आज उपवास नाही सोडला तर मग नवरात्र कशी लागू पडेल ना, त्याच्यासाठी मग मी आता दुपारी जेवण केलंय, स्वयंपाक केला, जेवणही झालंय माझं. आणि आता संध्याकाळी मी उपवास करेल कंटिन्यू. आणि आज मी जेवणामध्ये पुरणपोळी बनवलेली आणि पुरणपोळीची रेसिपी ऑलरेडी दाखवून झाली मागे एका ब्लॉगमध्ये पूर्ण. त्याची मी एक रेसिपी आहे छोटीशी म्हणजे उपवासाचे बटाटवडे, तर तीच रेसिपी मी शूट केलेली आहे. ह्याच्यानंतर मी ती ॲड करेलच. आणि गेली 9 दिवस मी 7-8 दिवस मी तुम्हाला फक्त उपवासाच्याच रेसिपीज दाखवते, तर आता संपलंय. तर फायनली आज उपवास सोडलाय मी, तर ह्याच्या पुढे आता माझ्या वेगवेगळ्या रेसिपीज येतील. कारण तुम्हीही बोर झाले असेल, कंटाळले असेल की माझ्या मला उपवास आहे तर मी उपवासाच्याच रेसिपी रोज तुम्हाला दाखवते, तर त्या बघून तुम्हाला आता कंटाळा आला असेल. तर आता रोजच्या आहेत त्या रोजच्या रेसिपीज येत जातील. तुम्हाला काही प्रश्न असेल, काही शंका असेल, तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. आणि तुम्हाला काही रेसिपीज हव्या असेल किंवा काही रिक्वेस्ट असतील तर त्याही सांगत जा, तर त्याही मी कम्प्लीट करायचा प्रयत्न करेन. आजच्या ब्लॉगमध्ये विशेष असं काही नाही, तर तुम्हा सर्वांना शुभेच्छा द्यायच्या होत्या. आणि आज तर पुरणपोळीच केलेली आणि ती ऑलरेडी रेसिपी शेअर करून झाली, तर आज काही वेगळी रेसिपी पण नाही. म्हणजे काल परवा संध्याकाळी मी बटाटवडे केलेले उपवासाचे. सो ती रेसिपी आहे माझ्याकडे शूट केलेली, तीच मी ह्याच्यानंतर ॲड करेल. तर ती तुम्ही बघा, आजच्या दिवस उपवासाची रेसिपी बघून घ्या. उद्यापासून माझे नेहमीचे म्हणजे जे मी स्वयंपाक करेल किंवा ज्या ज्या रेसिपीज बनवेल तर त्या तुमच्याबरोबर शेअर.
आणि आजही मी छोटीशी क्लिप स्टार्टिंगला गरब्याची ऍड केली, तर पाहिलं ना तुम्ही किती क्राऊड आहे, खूप गर्दी असते तिथे ज्या ठिकाणी मी खेळायला जाते. ब्लॉगमध्ये विशेष असं काही नाही, तर तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर आता ह्याच्यानंतर मी एक छोटी रेसिपी आहे तर ती ॲड करेल, तर ती तुम्ही प्लीज स्किप न करता पूर्ण बघा. छान आणि मस्त रेसिपी आहे आणि खूप कमी वेळात होते. हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि आज जर मला पहिल्यांदा कोणी नवीन पाहत असेल तर माझ्या व्हिडिओखाली लाल रंगाचं बटन दिलं आहे तर त्याला प्रेस करा, म्हणजे बेल आयकॉन येईल, बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या चॅनेलला सब होईल, माझ्या चॅनेलला सब होईल आणि माझ्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळतील. तर चला आता तुम्ही रेसिपी पहा आणि मी भेटते उद्या पुन्हा दुसऱ्या नव्या ब्लॉगमध्ये. बाय फ्रेंड. तर मी आज उपवासाचे बटाटवडे करत आहे. तर उपवासाच्या बटाटवड्यांसाठी मी इथे घेतले आहे 3 मध्यम आकाराचे बटाटे, जे मी कुकरला 3 शिट्ट्या लावून शिजून घेतलेत. सो हे 3 बटाटे आहेत. तर हे मी छान असे हातानेच मॅश करून घेते. मी हे 5 ते 6 हिरव्या मिरच्या, मीठ आणि मिरची हे मिक्सर मधून बारीक करून काढले. सो ते त्याच्यात मिक्स करते. तर इथे मी 3 बटाटे घेतलेत मॅश करून, त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा घेतला. हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे फक्त मीठ मिरची घेतली. तर ते आता मी ह्याच्यात एकत्र छान करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीमध्ये अद्रकचा थोडा तुकडाही टाकू शकता, किंवा काही लोक कोथिंबीर पण खातात उपवासाला, जिरे खातात, तर तुम्ही जिरेही टाकू शकता, कोथिंबीरही टाकू शकता. पण मी जिरे किंवा कोथिंबीर असं काहीच नाही घेतलं, कारण नाही खात आमच्याकडे उपवासाला. सो फक्त मीठ मिरचीचा ठेचा मी घेतलाय. तर हे सा छान एकत्र करून घेते मी, बटाटे आणि मिरचीचा ठेचा छान मिक्सअप करून घेते. आपला बटाटा आणि मिरचीचा ठेचा आहे तो छान मिक्सर झाला आहे. आता मी त्याचे आपले बटाटे वडे जसे असतात तर त्याप्रमाणे गोळे करून घेते, आणि गोळे जरा लहानच करून घेते. तर आपण बटाटवड्याला जसे गोळे करतो ना, तर तसे गोळे करून एकदम घेते मी आणि नंतर तळते. हे पहा, रेडी आहेत. तर चला आपण हे तळून घेऊया, पण त्याच्या अगोदर आपण त्याच्यासाठी लागणारं बॅटर कसं तयार करायचं ते दाखवते मी तुम्हाला. तर इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय 100 ते 150 ग्राम अंदाजाने, म्हणजे माझ्याकडे होतं तेवढं पूर्ण घेतलंय मी. त्याच्यानंतर 1/2 चम्मच लाल तिखट घेतलंय, फक्त लाल मिरची पावडर आहे. त्याच्यानंतर आता मी चवीनुसार मीठ टाकते आहे आपल्या बॅटरमध्ये. आणि आता हे पाणी टाकून खोलून घेते. हे बॅटर आहे ते मी पाणी टाकून छान खोलून घेते, आणि जास्त पातळ नाही करायचंय, त्यामुळं कमी कमीच पाणी मी टाकते आहे. तर इथे आपलं बॅटर छान तयार झालंय बटाटवडे तळण्यासाठी. तर चला आता आपण बटाटवडे तळायला घेऊया. तर मी इथे आता आपले उपवासाचे बटाटवडे तळायला घेते. हे बघा,
इथे तयार झाले आहेत आपले उपवासाचे बटाटवडे। आणि हे बटाटवडे तळण्यासाठी मी राजगिऱ्याचं पीठ वापरले, म्हणजे राजगिऱ्याच्या पिठाचं बॅटर तयार केलेलं। तर तुम्ही ते राजगिऱ्याऐवजी शिंगाड्याचं पीठ घेऊ शकता किंवा वरईचं पीठ घेऊ शकता, पण माझ्याकडे राजगिऱ्याचं पीठ अवेलेबल होतं, सो मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे। आणि त्याच्यात सुद्धा खूप सुंदर तळता येतात, आणि ते पाहताय ना तुम्ही किती छान तळले गेलेत वडे। नक्की तुम्ही हे करून बघा असे बटाटवडे। आणि माझी बटाटवड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा।